मित्रांनो तुम्ही पाहताय आयुर्वेदिक उपाय हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे अगदी नवाकोरा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत असलेलं हे जे मिश्रण आहे हे तुमच्या खूप उपयोगाचं आहे तीन हजार वर्षापूर्वी अष्टांग हृदयम या ग्रंथामध्ये वाघभट्ट ऋषींनी सांगून ठेवलेल्या या बिया आणि याचं महत्त्व आपल्याला कदाचित माहीत नसतं आणि म्हणून याचं सेवन कसं करायचं आणि याचं काय महत्त्व आहे याने तुम्हाला कुठले फायदे होतील हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करतो आहे परंतु सुरू करताना एक विनंती खाली जाऊन माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो हे मिश्रण मी कसं बनवलं याची सुरुवातीला तुम्हाला मी ओळख करून देतो तर माझ्या हातामध्ये हा जो दुसरा बाउल आहे या बाउलमध्ये ज्या बिया तुम्हाला दिसत आहेत ह्या बिया आहेत टरबुजाच्या टरबूज आपण खात असतो टरबुजाचं महत्वही आपल्याला माहीत आहे आणि या टर्बोजाच्या बिया आपण फेकून देतो परंतु ह्या बिया फेकून न देता तशाच जर जतन केल्या किंवा तुम्हाला तसं जमत नसेल तर आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तुम्हाला नक्की ह्या बिया उपलब्ध होतील आणि ह्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत या बियांमध्ये अनेक प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट आहेत भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे अँटीऑक्सिडंट आहे फॅटी ॲसिड्स आहेत आणि म्हणून या सगळ्यांचा उपयोग तुमच्यासाठी होतो तुमच्या कॅल्शियमची कमतरतेने भरून निघते तुमचं कुठलीही गुडघेदुखी असेल जॉईंट पेन असेल कंबर दुखी कि असेल याच्या सेवनानं त्याच्यामध्ये खूप फरक पडतो आणि म्हणून याचं सेवन आपण करत असतो त्याचबरोबर दुसरा जो पदार्थ आपण घेतला आहे तो आहे जवस म्हणजे अळशीच्या बिया याला कुठे कुठे अळशीच्या बिया म्हणतात किंवा जवस सुद्धा म्हटलं जातं हा सुद्धा किडनीच्या आणि हृदयविकारामध्ये अतिशय गुणकारी आहे त्याचबरोबर मासिक पाळीच्या अनेक समस्यासुद्धा हा दूर करतो आणि म्हणून जवसाचंसुद्धा सेवन करायला वाघभट्ट ऋषींनी सांगितलेलं आहे दोन्ही जे मिश्रण आहेत या दोन्ही मिश्रण दोन्ही पदार्थांचं आपण मिश्रण याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि तुमचे हृदय किडनीचे जे आजार आहेत ते व्यवस्थित याच्यामुळे होतात या दोन्हीचं मिश्रण आपण घ्यायचं आहे हे मिश्रण मी बनवलेलं आहे परंतु पुन्हा एकदा तुम्हाला जर डेमो द्यायचा दे झाला तर साधारण यात मी एक एक चमचा घेतला होता तर हा एक चमचा याच्यामध्ये टाकायचा त्याचबरोबर हा एक चमचा जवसाचं बी घ्यायचं आहे या जवसाच्या बिया ज्या आहेत यात टाकलेल्या या जवसाच्या बिया थोड्याशा हलक्या भाजून घ्यायच्या आणि या मिश्रणामध्ये थोडंसं सैंदव मीठ जर टाकलं तर अजून ते चविष्ट होणार आहे आणि मग असं हे जे मिश्रण आहे हे संध्याकाळी जेवणानंतर मुखवास म्हणून एक चमचा चावून चावून खाल्लं किंवा दोन चमचे जरी चावून चावून खाल्लं तर हे सगळे फायदे तुमच्या शरीराला होतील मुखवासाची जी परंपरा आहे त्या मुखवासाच्या परंपरेमुळे तुमची पचनशक्ती जी आहे ती अतिशय चांगली होते त्याचबरोबर तुमचे कॅल्शियमचे निगडीत आजार असतील म्हणजे हाडाचे आजार असतील किंवा अँटीऑक्सिडेंट याच्यामध्ये आहे तुमची चरबी वितरण्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होणार आहे हृदय किडनी स्वच्छ करण्यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला जर विटॅमिन डी विटॅमिन ट्वेल्वची कमतरता असेल तर था था। ते सुद्धा याच्या मिश्रणाने भरून निघतं आणि म्हणून याचं सेवन जेवणानंतर मुकवास म्हणून तुम्ही नक्की करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर माझे सगळे व्हिडिओ पाहण्यास माझा आयुर्वेदिक उपाय हा चॅनल खाली जाऊन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल घंटीचं बटन दाबा म्हणजेच तुम्हाला माझे नोटिफिकेशन मिळत राहतील पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद